वळून भावाला बहीण बांधती तर त्या हिशोबाचं राखी का आपण चॉकलेटमध्ये नाही करावं ही कल्पना माझ्या कल्पनाला आली. आणि मग हो चॉकलेटचे राखे खाण्यायोग्य आहेत आणि मग 15-20 दिवस त्याला काही होत नाही. बांधल्यानंतर 1-2-3 तासाच्या भाऊ आणि बहीण ते खाऊ शकतात. पॅकिंग इमिजिएट प्लॅस्टिकमध्ये टाकून त्याला फ्रीजिंग केला जातो. मग फ्रीजिंग केल्यानंतर ते सीझन होऊन जातं. सीझन झाल्यानंतर ते नॉर्मल टेम्परेचरमध्ये देखील बाहेर ठेवलं गेलं तरी काही होत नाही त्याला. येत्या 30 तारखेला रक्षाबंधनाचा सण येतोय आणि या रक्षाबंधनाच्या सणाची खरेदीची लगबग सुरू झालेली आहे. आणि कुठल्या राख्या आपण खरेदी करायच्या कुठल्या नाही करायच्या. आणि मी सध्या पुण्यात आहे आणि पुण्याची ओळख अशी आहे सांस्कृतिक राजधानी, सोबतच पुणे तिथे काय उणे, पुण्यात प्रत्येक गोष्टी ह्या थोड्याशा हटके असतात. आणि यावर्षी पुण्यात चक्क चॉकलेटच्या राख्या बनवण्यात आलेल्या आहेत आणि या चॉकलेटच्या राख्या खरेदी करण्यासाठी मुलं जमलेली आहेत. त्यांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे. मुलं जमलेत, भाऊ बहीण एकमेकांना ह्या राख्या देण्यासाठी ते इथं जमलेले पाहायला मिळत आहेत. ह्या राख्या ह्या वेगवेगळ्या फ्लेवरमधील वेगवेगळ्या रंगामध्ये आकारामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ह्या ज्या राख्या बनवल्यात तेच माझ्यासोबत आहेत. तुमचं नाव सांगा आणि ही कल्पना कशी सुचली? सर माझं नाव विक्रम मूर्ती आहे. मी मूर्ती पडकचा संचालक आहे आणि 7-8 वर्षापासून मी चॉकलेटचे राखे बनवत आलो आहे. जेव्हा आम्ही सुरुवात केली होती तर चॉकलेट स्लॅबचे राखे बनवले होते, परंतु त्याला एवढी प्रसिद्धी मिळाली नाही कारण तो स्लॅब असतो गिफ्टिंगला. मग बाजारात जी राखी असती ती भाऊ म्हणजे बहीण भावाला बांधती. अशा प्रकारची 3-डायमेन्शनल राख्या जे आपण बाजारात घेतो आणि घरी ट्रेडिशनली वळून भावाला बहीण बांधती तर त्या हिशोबाचं राखी का आपण चॉकलेटमध्ये नाही करावं ही कल्पना माझ्या कल्पनेला आली. आणि मग मी असे आता 10 वर्ष झाले आणि दरवर्षी मी वेगवेगळ्या कल्पना घेऊन येतो. आता ह्यावर्षी हे तुम्ही बघाल तर हे टेडी बेअरची राखी बनवलेली आहे. मग इथं हे बघा आईस्क्रीमची चॉकलेटची राखी बनवलेली आहे. तर हे सगळे बघून लहान पोरांना आकर्षित होतात. बहिणी येतात, आता पुढच्या आठवड्यात चॉकलेटची राखी आहेत, बहीण येतात, मग त्यांचं आवड निवड असतं. मग कस्टमाईज राख्या देखील बनवतो. म्हणजे जर का त्यांचं भावाचं नाव सुनील असेल तर एसनी जे SSVJ असे कस्टमाईज राख्या देखील बाजारात आणलेले आहेत. राख्या खाण्यायोग्य आहेत का? मात्र हे पॅकिंग केले खाण्यायोग्य आहेत का? हो चॉकलेटचे राखे खाण्यायोग्य आहेत आणि मग 15-20 दिवस त्याला काही होत नाही. बांधल्यानंतर 1-2-3 तासाच्या भाऊ आणि बहीण ते खाऊ शकतात. तर त्याच्यात असं वितळण्यासारखं काही हे नाही आहे की घेऊन गेल्यानंतर किला 5 मिनिटात वितळ असं काही होणार नाही. अनेकांच्या मनात प्रश्न असतात याची पॅकिंग कशी केली गेलेली आहे, काय काळजी घेतलेली आहे, त्या संदर्भात काय सांगा? पॅकिंग ही बनवल्यानंतर ह्याची पॅकिंग इमिजिएट प्लॅस्टिकमध्ये टाकून त्याला फ्रीजिंग केला जातो. मग फ्रीजिंग केल्यानंतर ते सीझन होऊन जातं. सीझन झाल्यानंतर ते नॉर्मल टेम्परेचरमध्ये देखील बाहेर ठेवलं गेलं तरी काही होत नाही त्याला. त्याची किमती काय ठेवल्यात नेमकं? 10 रुपयाला आहे, 30 रुपयाला आहे, 50 रुपयापर्यंत किमती आहेत. कसा प्रतिसाद आहे लोकांचा? दरवर्षी प्रतिसाद वाढतच जातो आहे कारण 10 रुपयाला आणि 30 रुपये आणि 50 रुपयाला राख्या चॉकलेटचे राख्या जे मिळतात मी ते राखी बांधू शकतो. वरनं आम्ही ते चॉकलेटची राखी चिटकवली गेलेली आहे आणि ती काढल्यानंतर चॉकलेट खाल्ल्यानंतर तो दोरा तो भावाला बांधलेला आहे तो तसंच राहतो हाताला. तर दोन्ही पर्पज सॉल्व होतो. म्हणजे राखी बांधली जाती, गोडवाही वाढला जातो आणि चॉकलेटचा आनंदही घेता येतो. दरवर्षी आम्ही चॉकलेटचे राख्या आम्ही पुणेकर संस्थातर्फे जम्मू काश्मीरमधले असलेले आपले जे जवान आहेत जे आपल्यासाठी रात्रंदिवस अहोरात्र आपली रक्षा करतात ज्यामुळं आपण सगळे सुरक्षित आहोत ते मनात ठेवून आम्ही दरवर्षी चॉकलेटचे राख्या चॉकलेटचे स्लॅब आपला आनंद आपला गोडवा तर आपण इथं आपल्या घरी साजरा करतो. पण बॉर्डरमधले असलेले सैनिक यांना तिथं समक्षात
जाऊन राखी पाठवून तिकडचे जे शाळेतले जे मुली आहेत ते आपले जवानांना चॉकलेटचे राखे बांधून रक्षाबंधन साजरी केला जातो तिथं. आणि हे आम्ही तीन म्हणजे भरपूर वर्षापासून म्हणजे पाच सहा वर्षापासून आम्ही हे करत आलेलो आहे. नक्कीच आपण पाहिलं की पुण्यामध्ये नक्कीच काहीतरी हटके होत असतं आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला या रक्षाबंधनच्या निमित्ताने पाहायला मिळाला आहे. राखी बांधायची त्यानंतर मिठाई म्हणून किंवा गोड पदार्थ म्हणून ती राखी भावाला खायला मिळेल किंवा बहिणीला खायला मिळेल अशी ही शकल आता आपल्याशी जे बोलले त्यांनी लढवलेली आहे आणि याला चांगला प्रतिसाद मुलांकडून नागरिकांकडून मिळत आहे. सोबतच त्यांची ही कल्पना फार जास्त लोकांना आवडलेली दिसते. तर आपल्याला सुद्धा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. विष्णू साने, प्लेट्स ऑफ मराठी, पुणे.